नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत गटाशी जुळणारं पद आणि त्यामध्ये अक्षरावरती आधारित उदाहरणं कशी असतात आणि ती कशी सोडवायची आहे तर ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी आपल्याला अक्षरांची जेव्हा उदाहरणं असतील तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला एबीसीडी आहे किंवा अल्फाबेट आहे तर त्या पद्धतीने लिहून घ्यायचे आहे. म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही बाजून लिहायचे आहेत आणि त्यांना क्रमांक द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला उदाहरण आहे तर ते सहजपणे सोडवता येणार आहे. प्रश्न पहिल्याकडे आपण जातोय. प्रश्न पहिला बघा, इथे काय दिलेला आहे. एक्स डब्ल्यू व्ही यू एस आर क्यू पी एन एम एल के या पद्धतीने संख्यांचा गट दिलेला आहे. हा एक पहिला गट आहे, दुसरा गट आहे आणि तिसरा गट आहे. या गटाप्रमाणे कोणता त्या ठिकाणी पर्याय आहे तर तो आपल्याला चेक करायचा आहे. आपण एक्स डब्ल्यू व्ही आणि यू यांचा विचार केला. एक्स डब्ल्यू व्ही आणि यू अक्षरमालेमधील आपण झेड पासून असणारी जी मालिका आहे त्याचा विचार करूया. आणि हे क्रमाने नरिपद आहेत. याच पद्धतीने एस आर क्यू पी हे पण क्रमाने नरिपद आहेत. एन एम एल के हे पण क्रमाने नरिपद आहेत. जे अक्षरमाला जर आपण उलटी केली तर त्या ठिकाणी क्रमाने नरिपद आहे आणि यानुसार त्या ठिकाणी आपलं पद आहे तर ते चेक करायचंय. पहिलं होईल की तसं बी सी डी बी सी डी तर ते या बाजूने होणार आहे. आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने पाहिजे, या बाजूने पाहिजे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पहिला पर्याय असणार नाही. दुसरा पर्याय आपण चेक केला क्यू आर एस टी. क्यू आर एस टी इथे पण काय आहे, या उलट्या बाजूने त्या ठिकाणी दिलेली पदं आहेत. तिसरं पद आपण चेक केलं एन एम एन ओ पी एम एन ओ पी इथे पण बघा त्यांचा जो काही क्रमांक आहे किंवा यांची सिक्वेन्स आहे तर ती उलटी आहे. पर्याय क्रमांक चार कडे आपण जातोय. आय एच जी एफ आय एच जी एफ आणि मग आपलं या गटाशी जुळणार पद आहे तर ते पर्याय क्रमांक चार असेल. उदाहरण क्रमांक दोन आहे तर ते आपण या ठिकाणी पाहतोय. डी एफ डब्ल्यू आहे, टी व्ही जी आहे, एस ई एक्स आहे आणि या पदाप्रमाणे कोणतं पद पर्यायामध्ये आहे तर ते आपलं पाहायचं आहे. हे पद पाहत असताना त्या ठिकाणी आपण बघायचं आहे की डी आणि एफ तर डी आणि एफ याचा विचार केला तर आपण याच्यामध्ये एक अक्षर सोडलेलं आहे तर ते म्हणजे ई अक्षर आहे तर ते सोडलेलं आहे. त्याच पद्धतीने टी आणि व्ही टी आणि व्ही मध्ये आपण यू अक्षर आहे तर ते मध्ये सोडलेलं आहे. याच पद्धतीने सी आणि ई मध्ये डी हे अक्षर आहे तर ते सोडलेलं आहे. या पद्धतीचा नियम आहे तर तो कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे तर ते आपलं बघायचं आहे. त्याचबरोबर हे पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर हे एकमेकांच्या विरुद्ध असणारे अक्षर आहेत. डी आणि डब्ल्यू टी आणि झी बघा, टी आणि झी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्याच पद्धतीने सी आणि एक्स हे दोन्ही पद एकमेकांच्या विरुद्ध आहेत. या पद्धतीचं पद आहे तर ते आपलं पर्याय चेक करायचं आहे. जर आपण पहिला पर्याय पाहिला एच टी एस आहे तर एच नंतर आय सोडला तरी ते जे असेल पण तुमचे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय पाहिला आपण जे एन क्यू जे नंतर त्या ठिकाणी आपण के सोडला तर एल एल पण दुसरा पद पण येणार नाही, दुसरा पर्याय येणार नाही. तिसरा पर्याय आपण चेक करतोय के एम पी के नंतर त्या ठिकाणी काय केलं आपण एम घेतला मध्ये एल सोडलेला आहे. हे दोन पद बरोबर आहे. आता पहिला अक्षर आणि शेवटचं अक्षर एकमेकांच्या विरुद्ध आहे का ते आपण चेक करूया. के आणि पी एकमेकांच्या विरुद्ध आहे आणि मग या गटाशी जुळणारं पद आहे तर ते आपलं पर्याय क्रमांक तीन असेल. याच पद्धतीने प्रश्न क्रमांक तीन आहे. इथे तुम्हाला विशिष्ट गट दिलेले आहेत. पहिला गट आहे डी एफ 24 आय जे 90 एम ओ 195 या पण दिलेले आहेत. आपण त्यांचं निरीक्षण करूया आणि त्यांना आपण क्रमांक द्यायचे आहेत. डीचा क्रमांक चार आहे, याला आपण चार क्रमांक दिलाय. एफ चा क्रमांक सहा आहे, त्याला आपण सहा क्रमांक दिलाय. जे फोर आणि सिक्स आहे इथे 24 आहे
जर यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे 24 येणार आहे. त्याच पद्धतीने आय आणि जे, आयचा क्रमांक 9 आहे, जेचा क्रमांक 10 आहे, यांचं गुणाकार आहे तर तो 9 देतोय. त्याच पद्धतीने एनचा क्रमांक आहे तर तो 13 आहे आणि ओचा क्रमांक आहे 15. जर यांचा आपण गुणाकार केला तो 195 येते. या पद्धतीने कोणता पर्याय आहे तर तो आपला शोधायचा आहे. आपण पहिल्या पर्यायाकडे जातोय. ए, एचा क्रमांक 1 आणि बीचा क्रमांक 2 यांचा गुणाकार आहे तर तो 4 येत नाहीये. पहिला पर्याय असणार नाही. दुसरा पर्याय आपण पाहिला, ईचा क्रमांक आहे तर तो 5 आहे आणि एफचा क्रमांक आहे तर तो 6 आहे. यांचा जर आपण गुणाकार केला तर तो 30 येतोय. इथे 35 दिलेला आहे म्हणजे दुसरा पर्याय येणार नाही. तिसरा पर्याय आपण पाहिला, एचचा क्रमांक आहे तर तो 19 आहे आणि यूचा क्रमांक आहे तर तो 21 आहे. यांचा गुणाकार 399 आहे का नाही आपण चेक करूया. 21 × 19 केले आपण, 19 × 38 आणि 39 × 39 399. जे वरील नियमानुसार वरील जो गट आहे संख्यांचा तर त्या गटाशी जुळणारं पद आहे तर ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे, SU 399. धन्यवाद.